तर इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोकाटे यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती आहे काही आपण पाहतो आहोत श्रीमंत कोकाटे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोकाटे आणि जरांगे यांची चर्चा झाली आहे भेट घेतली काय चर्चा झाली माननीय मनोज जरांगे पाटील यांची आत्ताच भेट झाली आणि त्या भेटीमध्ये मराठा समाजाचं आरक्षण आणि आरक्षणाच्या संदर्भानं जे काही विषय आहेत त्या संदर्भात चर्चा झाली आजचा मराठा मूळचा कुणबी आहे कुणबी आणि मराठा वेगळे नाहीत हेच माननीय मनोज जारंगे पाटलांचं मत आहे ते महाराष्ट्र शासनाला त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं आंदोलनाच्या पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे जे नेते आहेत प्रकाश आंबेडकर त्यांनी एक खळबळजनक दावा केला म्हणजे म्हटले की मराठा कुणबी पासून धोका आहे ओबीसी ना ह्या विधानामध्ये जास्त मला तर पॉलिटिक्स दिसतंय कारण ते जोडण्याचं नेहमी भूमिका घेत असतं तोडण्याची कधीच घेत नसतात आणि मराठा कुणबी समाजापासून ओबीसी धोका असण्याचं कारणच नाही आणि कुणबी मराठा आणि ओबीसी वेगळे नाहीतच एकच आहेत महात्मा ज्योतिराव फुले गुलामगिरी या ग्रंथामध्ये असं म्हणतात मराठा म्हणजे कोण मराठा जात नाही सगळ्या समूहाला मराठा म्हटले महात्मा फुले म्हणतात कुणबी माळी मातंग महार धनगर सुतार लोहार कुंभार आगरी आदी मिळून मराठा सगळ्यांना मराठा म्हटलंय म्हणजे कुणबे असेल माळे असेल धनगर असेल ओबीसी असेल हा हा मराठाच आहे हे वेगळे नाहीत त्यामुळे ही एकमेकांची भावंड ती या भावंडांचा एकमेकाला धोका कसा असू शकतो त्यामुळे माननीय प्रकाश आंबेडकरांचं विधान हे धक्कादायक आहे आणि ते आश्चर्यजनक विधान आहे असं मला वाटतं कॅमेरामो पप्पू माहूरकर सर संजय सरोदे टी व्ही नाईन मराठी